खरंतर असामान्य जीवनांची नोंद इतिहासाने कधी केलीच नाही, कारण ती स्वार्थाच्या मंडळात गरगर फिरली, गतिहीन झाली, पावले थांबली आणि संपली. परंतु सर्वसामान्य जीवने काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाही, काळ त्याला घेरा घालू शकत नाही, मी म्हणणारी प्रलोभने त्याला अडवू शकत नाही, तर मायेचे पास त्याला तोडू शकत नाही. आणि म्हणूनच की काय, आजही गौरवशाली परंपरा असलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मायभूमीला कान लावला तर चंदनाप्रमाणे देह झिजवणाऱ्या अनेक महापुरुषांची नामावली ऐकू येईल. आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रगण्य ठिकाणी असेल, ते नाव म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज. आई भवानी जगदंबेच्या पोटी रक्ताचा अभिषेक घालून मराठी माणसांना ताटमानेने जगायला शिकवणाऱ्या या राजाच्या चरणी मी धीरज खेडकर मानाचा मुजरा करतो आणि आपल्या समोर विषय मानतो, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती शिवराय नेमके कोण होते तर दीन दलित गरिबांची आई म्हणजे शिवराय, हरलेल्या पिसलेल्यांचे दाई म्हणजे शिवराय, लवलवत्या लेखणीची धार म्हणजे शिवराय, तुटलेल्या विनयचा झंकार म्हणजे शिवराय, मोगलाईला उद्ध्वस्त करणारी आग आग म्हणजे शिवराय, महाराष्ट्राच्या अस्मितेला आकार देणारे आमचे वाघ होते शिवराय, महाराष्ट्राच्या अस्मितेला आकार देणारे आमचे वाघ होते शिवराय. मित्रांनो, कैक राजे या महाराष्ट्रात होऊन गेले, परंतु सगळे काही काळाच्या पडद्याआड गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज अजूनही आपल्यासाठी प्रेरणादायी. त्याचं कारण नेमकं काय, तर त्याचं कारण असं आहे, आदिलशहा देशामध्ये आला त्यानं आदिलशाही निर्माण केली, कुतुबशहा या देशामध्ये आला त्यानं कुतुबशाही निर्माण केली, निजामशहा या देशामध्ये आला त्यानं निजामशाही निर्माण केली. पण माझ्या भोसलेच्या शिवबानं कधीच भोसलेशाही निर्माण केली नाही, तर गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, धारकऱ्यांसाठी, दीन दलितांसाठी शिवशाही निर्माण करण्याचा पराक्रम केला, हा त्यांच्या कर्तृत्वातील सगळ्यात महत्वाचा गुण आहे. मित्रांनो, शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर शब्द तयार होतो जीवाशी, म्हणजे सर्वसामान्य जीवाचं रक्षण होवं म्हणून जो आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत राहिला त्याचं नाव शिवाजी. मित्रांनो, शिवाजी या तीन अक्षराचं वर्णन मी माझ्या परीने करतो तर शिवाजी हे नाव नाही, तर शिवाजी हा जगण्याचा अंगार आहे. आणि शिवाजीतला शि हा शिकण्याचा आहे, व हा वाचण्याचा आहे, आणि ज हा जगण्याचा आहे. शिकायचं, वाचायचं आणि जगायचं म्हणजे शिवाजी. मित्रांनो, शिवाजी नावात काही ताकद आहे बघा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय सुरू केलं, परंतु त्या महाविद्यालयासाठी पैसा कमी पडू लागला हे एका व्यापाऱ्याला कळालं आणि व्यापारी भाऊराव पाटलांकडे आला आणि भाऊराव पाटलांना म्हणाला, भाऊराव पाटील, गोरगरिबांची पोरं शिकावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर लाखो रुपयांची देणगी मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे, परंतु फक्त एक अट आहे. भाऊराव पाटील म्हणते, कुठली? तर तो व्यापारी म्हणाला, कॉलेजला दिलेलं नाव तेवढं बदला, कॉलेजला दिलेलं नाव तेवढं बदला. मित्रांनो, भाऊराव पाटलांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि भाऊराव पाटलांनी त्या व्यापाऱ्याला ठणकावून सांगितलं, अरे वेळ पडली तर जन्मदाच्या बापाचं नाव बदलेल, पण कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कधीच बदलणार नाही, मी कधीच बदलणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातील ताकद आहे. मित्रांनो, ज्यावेळेस हिरकणी सारखी एखादी स्त्री रायगडाच्या बुरुजावरून खाली उतरते, त्या ठिकाणी दुसरा एखादा राजा असता तर त्या राजानं गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं. पण या राजाने असं कधीच केलं नाही, उलट राजाने हिरकणीला बोलावलं, तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला आणि जाताना राजे हिरकणीला म्हणतात, तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कधीच कोणाला जिंकता येणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, आज महाराष्ट्रात स्त्रियांचा सन्मान होताना आम्हाला पाहायला मिळत नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रियांना 100% आरक्षण होतं, आज माझ्या महाराष्ट्रात 0% संरक्षण सुद्धा नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज भ्रष्टाचाराबद्दल काय होते, तर ज्यावेळेस सुरतीची स्वारी करत असताना रामजी पांगेराव नावाच्या एका सरदारानं सुरतीच्या स्वारीमधून एक सोन्याची चैन गुपचूप चोरून स्वतःच्या बायकोच्या गळ्यामध्ये घातली. बायकोनं प्रश्न विचारला की सोन्याची चैन आपण आणलीत कुठून, त्यावेळेस रामजी पांगेराव म्हणाला, अगं सुरतीची स्वारी करत असताना गुपचूप तुझ्यासाठी घेऊन आलोय. मित्रांनो, त्याच रात्री त्या सरदाराची बायको राजांच्या दरबारात गेली आणि राजांना सांगितलं, राजे माझ्या नवऱ्यानं स्वराज्याचं धन चोरलंय, ताबडतोब त्याला शिक्षा करा. राजाने त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं की बाबा रे तू असं का केलं. त्यावेळेस रामजी पांगेराव म्हणाला, राजे 20 वर्ष झाली लग्नाला पण अजून सुद्धा मी माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू शकलो नाही, याची मला खंत वाटत होती म्हणून मी हे केलं. मित्रांनो, शिवरायांनी लगेच
जिजाऊ महासाहेबांच्या डबी नावाच्या शब्दकोशातून एक फरमान सुचवलं आणि स्वराज्यातल्या जवळजवळ 790 बायकांपर्यंत मंगळ सूत्र पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे या राजानं केवळ ढाल तलवार लढायचंच व्यवस्थापन केलं नाही तर स्वराज्यातील 790 बायकांपर्यंत मंगळ सूत्र सुद्धा पोहोचवण्याचं काम केलं. मित्रांनो, या देशामध्ये जगाच्या पटलावर कित्येक लढाया झाल्या, कित्येक युद्ध झाली, परंतु त्या लढाईमध्ये आणि युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या बायका मुलांचं काय होतं असा विचार कधी कुठल्या राजाने केला नाही. पण या शिवरायांनी अफजल खानाच्या वधामध्ये जे काही मराठी सैनिक मारले गेले त्या सैनिकांसाठी फरमान सुचवलं, त्यांच्या बायका मुलांसाठी फरमान सुचवलं की ज्या बायकाचं मुलं नाही अशा बायकाचं निम्मे वेतन देणे. म्हणजे पेन्शन नावाची योजना सुरू करणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, अंधश्रद्धेबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण नेमकं काय होतं तर ज्यावेळेस सोयराबाईंच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा पालथा जन्माला येतो त्यावेळेस तत्कालीन भट पुरोहित म्हणाले तुमचा मुलगा पालथा जन्माला आलाय, या अर्थी हा अपशकून आहे. त्यावेळेस छत्रपती शिवरायाच्या भट पुरोहिताला म्हणाले अरे ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आलाय ना त्या अर्थी तो अपशकून नाही, तर ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आलाय त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अंधश्रद्धेचं झोकड झोकारून देणारा जगातील सगळ्यात सामर्थ्यवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मित्रांनो, थोर इतिहासकार विष्णू शास्त्री चिपळूणकर असं एका ठिकाणी म्हटले होते, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात शिवाजी नसेल ना तिथला मला शिवाजी व्हायचंय, कारण शिवाजी सर्वोच्चतेचं परिमाण आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण शिवाजी व्हा, कुठेही असा, कुठल्याही प्रांतात असा, अगदी भले शेती करत असा, परंतु तिथले शिवाजी व्हा, कारण शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. आणि मित्रांनो, 21व्या शतकात जगत असताना एक वेळ कुराण वाचायचं राहिलं तरी चालेल, एक वेळ बायबल वाचायचं राहिलं तरी चालेल, एक वेळ गीता वाचायची राहिली तरी चालेल, परंतु शिवचरित्र वाचल्याशिवाय तुम्ही तुमचा देह संपूर्ण का कधीच देह संपूर्ण का. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.